भंडारा शहर के मीना होटल में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सर चिटनीस का आगमन हुआ, जहां उन्होंने माननीय राज साहिब ठाकरे 21 अगस्त को आने की बात पत्रकारों से बातचीत में कही। वहीं उन्होंने इशारों इशारों में कहा कि कुछ विधायक गिरगिट की तरह रंग बदलते हैं। सन्माननीय राज साहिब ठाकरे हे उद्या भंडारा या जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, महाराष्ट्र सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि तसंच आम्ही ज्या प्रकारे सन्माननीय राज साहेबांनी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की आम्ही 200 ते 225 या इतक्या सीट आम्ही पूर्ण महाराष्ट्रात लढवणार आहोत, तर त्या प्रकारे उमेदवार कोण असतील, परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं काय आहे, महाराष्ट्राचा जो काय निवडणुकीचा फील आहे तो समजून घेण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या नवनिर्माण यात्रेला निघालेले आहेत। याआधी साहेबांनी दौरे केलेले आहेत नांदेड, त्याच्यानंतर हिंगोली, लातूर या सगळ्या परिसरात सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे या जिल्ह्यात दौरे झालेले आहेत। आता विदर्भाचा दौरा हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे उद्यापासून सुरू करत आहेत। 100% ज्या प्रकारे आम्ही गेल्या वेळी देखील दौऱ्यावर काही महिन्याभर पूर्वी आम्ही इथे आलो होतो तेव्हा देखील आम्ही इथे आश्वासन दिलं होतं इथल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे भंडाऱ्यात आले पाहिजे, तेव्हाच आम्ही त्यांना शब्द दिला होता की आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना भंडारा जिल्ह्यात घेऊन येऊ, त्या प्रकारे आम्ही तो आश्वासन पूर्ण केलेलं आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे या जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार, एक नवीन चांगला चेहरा या भंडारा जिल्ह्यात आणि इतर आसपासच्या विधानसभेत देखील चांगले चेहरे सन्माननीय राजसाहेब ठाकरे देतील आणि एक पर्याय म्हणून, एक पर्यायाची लाट म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इथली जनता पाहिल अशी आम्हाला आशा अपेक्षा आहे।